आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे त्याला पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चवीत काढायचं ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती चोचले ते जीवेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझीच्या या भागात सगळ्यांचं परत एकदा मनापासून मी स्वागत करतो. काय झालं मंडळी, काही दिवसापूर्वी मी सुट्टी घेतली होती आणि सुट्टी म्हटलं की जाऊया कुठेतरी फिरायला, म्हणून मी एका मित्राकडे गेलो होतो एक चार दिवसासाठी त्याच्याकडे राहून मग बाकी सगळं बघायचं असं एक प्लॅन होता. तर मी त्याच्याकडे पोचलो, पहिले दोन दिवस दीड दिवस घरात जरा शांतता होती, मोठं घर होतं, माणसंसुद्धा खूप होती घरात, हे एकत्र कुटुंब होतं. तर पहिले दीड दिवस घर शांत होतं, मग हळूहळू त्या घरात जाग यायला लागली, जाग यायला लागली. मग मी असं बघितलं की सून सासूर ओरडते, अहो तुम्हाला गोड खायचं नाही सांगितलं ना, कशाला खाताय गोड, हे एक झालं. त्यानंतर सासू मुलाला सांगत होती, मी तुला सांगते वेळच्या वेळी खायचं, उगाच काहीतरी फालतूगिरी करेल चालणार नाही मला, मग तब्येत बिघडेल तुझी. तिथे मग थोड्या वेळाने तिसरा सीन असा होता की मुलगा बाबांना सांगत होता, अहो काय बाबा वेळच्या वेळी गोळ्या घ्या ना, तुम्हाला आजारी पडायचं का, वेळच्या वेळी गोळ्या घ्या ना डॉक्टरने सांगितलेल्या. आणि चौथा सीन असा होता, वडील सुनेऱ्या सांगत होते, काय तुम्ही कसले डायटिंग बिटिंग करताय, हे जरा खा पा धष्टपुष्ट पा आधी पचवायला शिका, असे वेगवेगळे सीन मला बघायला मिळाले. हे फक्त एकत्र कुटुंबातच घडू शकतं नाही का, म्हणजे असे वेगवेगळे सीन्स एकाच वेळी बघायला मिळणं, ह्यासाठी भाग्य लागतं. आणि कसं आहे ह्या आपण या सीन्सना जर रेसिपी म्हणाल्या तर अशा वेगवेगळ्या रेसिपीज आपल्याला अशा बघायला मिळत नाहीत एका घरात, पण मला बघायला मिळाल्या. आणि त्याच रेसिपीचं साहित्य काय असेल, त्याच रेसिपीचं साहित्य काय असेल हे सांगण्यासाठी एक ज्येष्ठ कपल मी इथे बोलवलेलं आहे, आपण त्यांचं खूप मनापासून स्वागत करूया. नमस्कार, मनापासून स्वागत. आपलं नाव? जयवंत जामसांडेकर. आणि जयश्री जयवंत जामसांडेकर. किती वर्ष तुम्ही मुंबईत राहताय, मुंबईत किती वर्ष राहताय? 1960 पासून. आणि तुम्ही? मी नंतर लग्नानंतर. माझं माहेर बेळगाव. बेळगाव. लग्न झालं कोल्हापूरला, हे कोल्हापूरचे. कोल्हापूरचे. मग लग्नानंतर मी माहेर सासरी राहिले होते बरेच दिवस. बरोबर. म्हणजे पहिलं वर्ष सण वार वगैरे सगळे बहुतेक करून मग मी मुंबईला आले. बर, तुमची मुंबईत पोस्टिंग होती का, नोकरी सर्व्हिस? नोकरी होती, सर्व्हिस मुंबईत होती. नोकरी जायला लागल्याशिवाय लग्नही करायचं नाही. हे तेव्हापासून चालत आलेलं आहे, 1950 पासून चाललेलं. मुलगा काय करतो, नोकरी करतो, कुठे करतो, गव्हर्नमेंट मध्ये करतो, ओके झालं लग्न तसंच झालं. पण तुमच्या घरी कोण कोण आहे, म्हणजे माहेरी कोण कोण होतं? माहेरी मला एक भाऊ आणि एक बहीण होती आणि वडील. बरं, मला सांगा तुम्ही लहानपणी स्वयंपाकघरात जो पहिला पदार्थ केला, नॉर्मली कसं असतं की मुली आईच्या देखरेखीखाली, आई सांगत असते हे जरा रवा जास्त भाज, हे जरा पीठ जास्त व्यवस्थित मळ, मग हे तुम्ही, तुम्हाला कोणी सांगितलं का तुम्ही स्वतः शिकत गेला? मी स्वतः शिकत गेले. चुकत 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 व्यवस्थित शिकत गेला. मग काही वेळा अशा मैत्रिणींच्या कडून वगैरे थोडं हे करायचं. बर बर. आणि असे शिकत गेले. बर, मग त्या घरातून या घरात आल्यानंतर तुम्हाला फरक काय जाणवला? खूपच फरक जाणवला, कारण कर्नाटकाची भाषा शैली नाही तशी शैली. कर्नाटक म्हणजे मी कानडी नाही आहे, त्यांनी कानडी आम्हाला समजत पण नव्हतं. आणि त्यावेळेला आमच्या लग्नाच्या आधी हा मेन नव्हता प्रश्न, नंतर नंतर जास्त झाला. आता जास्त, आमचं सगळं वातावरण घरचं करणं वगैरे आजूबाजूला सगळे मराठीच वातावरण, त्यामुळे तसा काय आम्हाला प्रश्न नाही. तिथून या घरात आल्यानंतर यांच्या घरात किती लोक होती? यांच्याकडे होती, यांचं तर कुटुंब मोठं होतं, तीन नंदा आणि दोन धीर आणि हे पूर्वी त्याला खटलं म्हणायचं. हो, खटलं म्हणायचं. बरोबर, मोठं खटलं होत. बरं, आज तुम्ही काय बनवणार आहे? आज मी एक मुळ्याचा चटका म्हणून एक तोंडी लावण्याचा प्रकार आहे. बरं. दुसरा कारल्याच्या वड्या. कारल्याच्या वड्या. आणखीन तिसरा बेळगावची फेमस डिश आलेपाक.
आले पा म्हणजे मुंबईची भेट. ठीक आहे आपण जाऊया किचन कडे या. जामसंडेकर काकू आपल्या किचन मध्ये आलेले आहेत. तुमचं मनापासून स्वागत काका. तुमचंही मनापासून स्वागत. आणि आपला पहिला पदार्थ कुठला आहे? पहिला पदार्थ आहे आलेपाक. आलेपाक 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 हा कुठला पदार्थ आहे? हा बेळगावचा आहे. खास काय खासियत काय याची? याची खासियत म्हणजे ह्याला नेहमीचं मीठ नसतं वापरलेलं, त्याला ते काळं मीठ लागतं. बर. सेंदो? हा सेंदो पण नाही. सेंदो पण नाही. त्याला पादे लावून म्हणतात ते. ओके ओके ओके. म्हणजे आपण पापड खारात वगैरे घालतो, पापडात वगैरे घालतो, ते वेगळं का? ते वेगळं. तो पापड खार वेगळा. म्हणजे माझा विचारांचा गोंधळ आहे थोडक्यात. ओके. हा पारंपरिक पदार्थ आहे? हो हो. अतिशय जुना पदार्थ आहे बेळगावचा. मी तुमच्या लहानपणापासून? हो अगदी लहानपणापासूनचा आहे. आजही मिळतो? मिळतो. बर. चला आता आपण साहित्य वगैरे. साहित्य मला सांगता काय काय? खोबरं, ओलं खोबरं, पातळ पोहे, शेंगदाणे, फुटाण्याचं पीठ, कोथिंबीर, साधं मीठ, लिंबू, ओली मिरची, आलं आणि हे दुसरं मीठ पादेलुं. पादेलुं. साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जातो आहे कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी काकू मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या लग्नाला 52 वर्ष झाली. हो. ह्या 52 वर्षात मतभेदाचा काही प्रसंग आला की नाही? तसा थोडाफार आला, पण हे समजूतदार असल्यामुळे जास्त काय वाढलं नाही काय असं. ते समजूतदार असल्यामुळे वाढलं नाही. म्हणजे एक नेहमीचं तत्व की कोणीतरी घरात एकाने शांत बसलं, एकाने शांत राहिलं पाहिजे. दोघेही एकवेगळं एकदम एकदम बोलायला लागले मग ते वाढत जातं. वाढत जातं. बरोबर. साहित्य बघितले, कृतीकडे जायचं आहे. पण काय जरा तयारीला वेळ लागतो. हा जो वाडगा आहे ना हा ओला आहे. ह्या ओल्यावेळे आम्ही काहीही करू शकत नाही, त्यामुळे आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांती संपलेले आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझीच्या या भागात सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. वाडगा आपला कोरडा झालेला आहे. आता काय करायचं मला सांगा. आता प्रथम पोहे घ्यायचे. पोहे घ्यायचे. सगळे? हा सगळे. अजून एक बाऊल मोठा पाहिजे. त्याच्यात हे खोबरं घालायचं. बर. थोडं अजून थोडं. हे जरा ओलसर आहे. ओलं खोबरं. ओलं खोबरं आहे. ओलं खोबरं त्या किसणीवर किसलेलं असतं वेळीवर नाही. नेहमीचं किसणं वेगळं असतं, त्याला वेगळंच लागतं. ओके. आता काय? ह्याच्यात मिरची. बस 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 बस. आलं थोडं. कोथिंबीर आणि हे मीठ. पण मला अजून एक विचारायचं तसं, नंतर विचारतो. कारण काय प्रश्न माझ्या डोक्यात सतत असतात ना. नंतर विचारतो पुढच्या रेसिपीत. तुम्हाला प्रश्न विचारतो. चालेल. बस बस बस. लिंबू पिळायचा. त्याच्यातच पिळ? हो त्याच्यातच पिळायचं. मिक्स करायचं. करू हाताने? हो हाताने व्यवस्थित होतं. आणि हाताची चव येते थोडी. हे ह्याच्यात मिक्स करायचं पोह्यात. ह्याच्यात. बर. तुम्ही म्हणाल ते खरे बरं का? पादे लोणचा वास वेगळा वेगळा येतो. ओके. आता या पिठाचं काय करायचं म्हणाल तुम्ही? त्याचे लाडू करायचे छोटे छोटे. ओके. ह्याला आम्ही फुटाणे म्हणतो. बर. चिवड्यात घालतात ते. हो हो हो. त्याचं हे पीठ आहे. बर. मिक्सर मध्ये केलेलं. त्यात अजून काही घातले नाही? मीठ वगैरे काही घातलं काही नाही. आता सगळं घालायचंय. बर. बस. हा पदार्थ सुद्धा सासरी आल्यानंतरच शिकला की कसा? नाही नाही, हा माहेरचा आहे. खास बेळगावचा. सासर कोल्हापूर आहे ना. कोल्हापूरच्यांना माहित नव्हता. थोडं पाणी पाहिजे. पादर लोड नाही घालायचं ना. हे नॉर्मली कशाबरोबर खातात? असं दुसरंच खायचं? नुसतं भेळ. भेळ जशी खातो ना मुंबईला. बर. तसा बेळगावचा भेळचा प्रकार आहे.
आणि दाणांचं काय करायचं? असे साईडने दाणे घालायचे, लाडू ठेवायचे. बरं, म्हणजे आता हे आपलं तयार झालं, सजावट सुरू झालेली आहे. सजावट म्हणजे आपलं पदार्थ तयार झालेला आहे. पदार्थ तयार झाला. तुम्ही तयार झालात का? साहित्य आणि कृती लिहून गेल्या. नुसतं बघत बसू नका, इट्स व्हेरी डेंजरस. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. माझंही असंच चालू राहणार आहे. आलेपाक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं, पातळ पोहे, शेंगदाणे, फुटाण्याचं पीठ, कोथिंबीर, मीठ, लिंबाचा रस, हिरवी मिरची, आलं आणि पादलोण मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, पादलोण आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करावं. दुसऱ्या बाउलमध्ये पातळ पोहे घेऊन त्यामध्ये हे खोबरं कोथिंबीरीचं मिश्रण एकजीव करावं. आणखी एका बाउल मध्ये फुटाण्याचं पीठ घेऊन त्यामध्ये कोथिंबीर, आलं आणि पाणी घालून पीठ भिजवावं आणि या पिठाचे छोटे लाडू वळून घ्यावे. एका प्लेट मध्ये खोबरं आणि शेंगदाण्याचं मिश्रण घेऊन त्यामध्ये हे फुटाण्याचे लाडू घालून आलेपाक सर्व्ह करावा. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असणारच. नुसते बघत बसू नका, नाही तर खाण्याचे वांदे होतील तुमचे. हा, व्यवस्थित लिहून घ्या सगळं. ओके, आपली दुसरी रेसिपी काय? कारल्याच्या वड्या. कारल्याच्या वड्या ही सुद्धा पारंपरिक आहे का? तुम्ही काहीतरी शोध लावलेली? शोध लावलेले. कुठे? सासरी आल्यानंतर का माहेरीच? सासरी. सासरी. असं काय घडलं की तुम्हाला हे शोधायला लागलं? नाही, मला तसं बघितलं तर वड्या करून बघायचा जरा छंद होता. बर. खूप प्रकारच्या मी काकडीच्या वगैरे करते. एकदा कारली खूप होती म्हटलं, पण ह्याच्या पण करून बघूया. मग कशा झाल्या होत्या त्या? पहिल्या केल्या आवडल्या होत्या. आवडल्या होत्या. ओळखायला पण आल्या नव्हत्या काही कारल्याच्या असतील असं. खाल्ल्यानंतर तू विचारलं असेल. ओके, साहित्य बघूया. कारल्याच्या वड्या. साहित्य सांगतो मला काय काय. कारल्याचा किस, भाजणीचं पीठ, पांढरे तीळ, हे पिठी साखर, जिऱ्याची पावडर, धण्याची पावडर, लाल तिखट, सोडा, हळदी, हळदीची पूड, गोडा मसाला आणि मीठ. ओके, आता हे जे तुम्ही मला सांगितलं हे कारल्याचं किस, हा काय केलं? किस म्हणजे कारली किसणीवर किसली आणि अर्धा तास मीठ लावून ठेवली आणि नंतर त्याचं पिळून पाणी काढलं कडूपणा कमी व्हायला. बरं, ते मीठ लावल्यामुळे त्याला जे पाणी सुटलं त्यातून कडूपणा निघून गेलं. ओके, चला साहित्य आपण बघितले, आता जाऊया कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा मला सांगा? प्रथम किस घालायचं. किती? बस, त्याच्यात पीठ घालायचं अंदाजाने. बस. आता हे सगळं घालायचं थोडं. पांढरे तिळाने काय जरा असं दाताखाली आलं की जरा बरं वाटतं. चव वाटते. पिठी साखर चवीला थोडीशी. बस, थोडासा सोडा. बस, तिखट जरा जास्त घालू का? घाला, म्हणजे असं छान खायला मजा येते. म्हणजे अगदी वडी आठवणीत राहायला नको. पण बस मीठ चवी पुरत. बस जास्त. ओके, आता आपल्याला काय पाणी लागेल ना तुम्हाला? बस बरोबर आहे. अरे, करेक्ट जमलं पाणी. ओके, आता आपण हे काहीतरी इथे तुम्ही ठेवलंय, ह्याच्यात उकडून काढायचं. ओके, या हे जी थाळी आहे त्याला आम्ही ऑलरेडी तेल लावून घेतलेलं आहे ते चिकटू नये म्हणून, बरोबर ना? थाळी घेऊ बाहेर. आणि खाली आपण पाणी ठेवलेलं आहे. बस ठेवू याच्यात. ठेवा. आणि आता हे साधारण किती वेळ लागेल शिजायला? 10 ते 15 मिनिटे लागतील. ओके, आता हे शिजायला ठेवलेलं आहे. 10 ते 15 मिनिटात शिजून तयार होईल. आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. विश्रांती संपलेले आम्ही सारे खवे जोडी तुझी माझीच्या या भागात सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. आमच्या वड्या शिजून तयार झालेल्या आहेत, कारल्याच्या वड्या. त्या कशा लागतात याबद्दल मला प्रचंड उत्सुकता आहे, कारण कारलं म्हटलं आपल्या डोळ्यासमोर होतं एक कडवटपणा. कडवटपणा म्हणजे आय मीन टू से कडूपणा. पण आता बघूया कसं लागते ते. आपलं तेल तर तापून रेडी आहे, आता काय करायचं मला सांगा? शालो फ्राय करायचं. ओके,
ठेवू. आणि खायच्या कशा बरोबर? नुसत्याच जेवताना. आळू वडी वगैरे कसे खातो? अच्छा, साईडने? साईडने, डावी साईड. हो. क्या बात आहे, सोपं आहे की नाही? कशाही खा पण खा एवढंच मला सांगायचंय. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची, ती अतिशय महत्वाची आहे. अतिशय म्हणजे अतिशय महत्वाची आहे. ते म्हणजे तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. कारल्याच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा तास मीठ लावून पिळून घेतलेल्या कारल्याचा किस, भाजणीचं पीठ, पांढरे तीळ, पिठी साखर, जिरेपूड, धणेपूड, तिखट, खायचा सोडा, हळद, गोडा मसाला आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये कारल्याचा किस घेऊन त्यामध्ये भाजणीचं पीठ, धणेपूड, जिरेपूड, पिठी साखर, खायचा सोडा, हळद, तिखट, गोडा मसाला, मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं. एका ताटाला तेल लावून त्यामध्ये हे पीठ पसरून घ्यावं. हे मिश्रण वाफवून त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात. या वड्या थोड्याशा तेलावर खुसखुशीत परतून घ्याव्यात. चला आता आपली तिसरी रेसिपी, तिसरी आणि शेवटची रेसिपी. या रेसिपीचं नाव काय मावशी? मुळ्याचा चटका. मुळ्याचा चटका? हा कुठला चटका आहे? आय मीन टू से कुठला पदार्थ आहे? हा बेळगावचाच आहे. तुमचं लग्नाला 52 वर्ष झाली, तरी अजून बेळगावचे सगळे पदार्थ झाले बरोबर लक्षात येत. म्हणजे तेव्हापासून मी करत आली ना, कारण अगदी लहानपणापासून मी जेवण बनवते आई नसल्यामुळे. लग्नाला 52 वर्ष झाली आणि लग्न किती वर्ष झालं तुमचं वयाच्या? 20व्या. म्हणजे 20 वर्ष तुम्ही तिथे होतात बेळगावला आणि 52 वर्ष तुम्ही इथे होतात, तरी लक्षात तुमची 20 वर्षाची आहे. ते करून करून हाताला सवय झाली ना. ओके, हरकत नाही. पण हे आमच्यासाठी जास्त फायद्याचे आहे, कारण आम्हाला वेगवेगळे पदार्थ बघायला मिळतात. ओके, कुठला चटका म्हणालात? मुळ्याचा. मुळ्याचा चटका. ओके, साहित्य सांगता मला काय काय? मुळा किसून घ्यायचा, चोचून, दाण्याचा कूट, मोहरी, हिंग, मिरची, हळद, मीठ, मीठ आणि कोथिंबीर. काय करायचं आहे तुम्हाला सांगा पहिल्यांदा. हिंग आधी मोहरी टाकायची. मोहरी घालू. बस. त्यानंतर? त्याच्यानंतर तडतडल्यावर हिंग घालायचा, मिरची घालायची, हळद, मुळ्याचा ती हे घालायचं. बस बस. मीठ घालू? हा, थोडं मीठ घालू. झाकून ठेवायचं. किती वेळ झाकायला लागेल साधारण? थोडा 2-3 मिनिटं. झालं, बस झालं. बस झालं. झालं, दाण्याचा कूट घालायचा. हा बस, परत झाकून ठेवायचं आणि 1 मिनिट वाफ येऊ द्यायची. एक जीव झाला की नंतर? झालं, झालंच. आलंच, वाफ आलीच. ओके, आता काय? कोथिंबीर. गॅस. हा, कोथिंबीर घालून, गॅस कोथिंबीर घालून मग गॅस बंद करायचं. आणि हे कशा बरोबर खायचं? हे डावी बाजू जेवणातली. अच्छा. आज मावशीने आपल्याकडे सगळ्या डाव्या बाजू दिलेल्या आहेत, त्यामुळे ताट आपलं जे गोल असतं ते डाव्या बाजूने जरा असं सरकवून घ्या, असं करून घ्या. म्हणजे काय, डावी बाजू जास्त आहे आज आपल्या. बंद करा गॅस. करू? रेडी टू इट? रेडी टू. रेडी टू राईट. देऊन घ्या साहित्य आणि कृती. मुळ्याचा चटका बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मुळ्याचा किस, दाण्याचा कूट, मोहरी, हिंग, मिरची, हळद, मीठ आणि कोथिंबीर. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, मिरची आणि हळदीची फोडणी करावी. त्यामध्ये मुळ्याचा किस, दाण्याचा कूट, मीठ आणि कोथिंबीर घालून मुळ्याचा चटका वाफवून घ्यावा. जामसांडेकर काकूंचे तिन्ही पदार्थ तयार झाले आहेत आणि आता आपण खाऊन बघायचंय. पण परत एकदा पदार्थांची नावं मला सांगता का? हे काय? ह्याला म्हणतात कारल्याची वडी. कारल्याची वडी. हे काय? ह्याला मुळ्याचा चटका. मुळ्याचा चटका, हा स्पेशल ना? आणि हे आलेपा. बेळगावचा? बेळगावचा स्पेशल आलेपा. बरं, ह्याची स्पेशालिटी तुम्ही काय सांगितली, कशा बरोबर खायचं? बेळगावला गोराळा वगैरे चालू असतात ना, तिथे ऊसाचा रस मिळतो आणि त्याच्या बरोबर ही डिश देतात आलेपाक. बर. आणि हे याच्यात कालवून खायची का? हा लाडू आहे फुटाण्याचा, हा ह्याच्यात कुसकरून घालायचा आणि मग एकत्र खायचं. सुरू. खाऊया आपण, बघूया कसं लागतंय. वेगळं लागतं, मस्त लागतं.
अप्रतिम लागतं. मध्यंतरी काय झालं, मला एक आजोबा भेटले होते आणि ते त्यांच्या काळातले काय खेळ खेळायचे ते सांगत होते. त्यात खेळ एक असा होता की नवऱ्याच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आणि मग पट्टी बांधल्यानंतर तिथे जेवढ्या बायका असतील त्या बायकांनी हात पुढे करायचे आणि नवऱ्याने बायकांच्या हातांना स्पर्श करून आपली बायको कोणती हे ओळखायचं. आज जरा अवघडच जाईल ना हे. पण म्हणजे अशा पद्धतीचे खेळ त्यावेळी खेळले जायचे. हे सगळ्यात महत्वाचं. तुमचे दोघांचेही मला खूप मनापासून आभार मानायचे आहेत. कारण झालं काय, असे जे हे जे पारंपरिक पदार्थ मला खायला मिळतात ना, मला खायला आणि आमच्या खवय्यांना जे बघायला मिळतात ते तुमच्यामुळे बघायला मिळतात, त्याबद्दल दोघांचे मी मनापासून आभार मानतो. पण नुसते आभार नाही तर ही एक आमच्याकडून छोटीशी प्रेमाची भेट आहे. हां, फक्त मम करा, मम खाली ठेवतो म्हणजे काय जड आहे ना, उचलायला होणारच. हां चला, आता काय माझी निघायची वेळ झालेली आहे कारण माझी खायची वेळ झालेली आहे. कसं एकातएक असे पाय अडकलेले आहेत म्हणजे संपवल्याशिवाय मी खाऊ शकत नाही आणि खाल्ल्याशिवाय मी इथून जाऊ शकत नाही. त्यामुळे आधी हा भाग मला संपवायला पाहिजे. आपल्याला पुन्हा भेटायचंच ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी पिचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने आज तुम्ही काय दाखवणार आहे? आज मी पहिला पदार्थ गोड आहे, शिंगाड्याच्या पिठाच्या वड्या, म्हणजे उपासाचा पदार्थ आहे. आणि त्यानंतर ग्रीन राईस. ग्रीन राईस. ओके.